बैलगाडा शर्यत हा आपल्या सर्वांसाठीच एक अत्यंत जिव्हाळ्याचा अस्मितेचा संस्कृतीचा असा विषय. मागील अधिवेशन काळात जेव्हा पशुसंवर्धन मंत्रालयाचा कार्यभार हा माननीय केंद्रीय मंत्री गिरिराजजी सिंग यांच्याकडे होता त्यावेळी या प्रकरणात आपण बऱ्यापैकी पुढपर्यंत मजल मारली होती. गिरिराजजी हे पूर्णपणे आश्वस्त झाले होते. त्या संदर्भात त्यांनी जॉईंट सेक्रेटरींबरोबर बैठक सुद्धा आयोजित केली होती आणि आपण आग्रही मागणी केली होती की बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतला समावेश हा वगळावा. कारण ही खरंच आश्चर्यकारक गोष्ट आहे की वाघ, सिंह, माकड, अस्वल अशा प्राण्यांच्या यादीत बैलाचा समावेश झाला, जी एक फार मोठी मेक बैलगाडा शर्यत सुरू होण्याच्या बाबतीत नक्कीच आहे. परंतु मधल्या काळात मंत्रालयाचा पदभार बदलण्यात आला आणि माननीय केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे ही जबाबदारी आली. त्यानंतर पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांना बैलगाडा शर्यत नेमकी काय आहे, बैलगाडा शर्यत कशा पद्धतीनं आयोजित केली जाते, कशा पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला संपूर्णपणे त्यातून चालना मिळू शकते, त्याचबरोबर बैलगाडा शर्यत बंदी आल्यामुळे मेल कॅटल पॉप्युलेशन सेन्सेसमध्ये जवळपास 46% ही बैलांची संख्या कमी झालेली आहे आणि इतकंच नाही तर ही 400 वर्षाची परंपरा टिकणं, त्याबरोबर सर्वसामान्य बैलगाडा मालक हे कशा पद्धतीनं पुढच्या पोराप्रमाणे या बैलांची काळजी घेतात आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणं या दृष्टीनं बैलगाडा शर्यत सुरू होणं कसं गरजेचं आहे, त्याचबरोबर देशी गोवंश संवर्धन आणि जतन यासाठी बैलगाडा शर्यत कसं सुरू होणं गरजेचं आहे हे माननीय केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना काल पटवून दिलं. आणि यामध्ये खरं तर बैलगाडा संघटनेचे आमचे स्नेही बाळासाहेब जारुडे असतील, रामकृष्णजी टाकळकर असतील, रामभाऊजी बोदगे असतील, अशा सगळ्याच लोकांचा, विलासशेठ भुजबळ असतील, अशा सगळ्या लोकांचा प्रचंड याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पाठिंबा हा सातत्यानं मिळतो. आणि पुरुषोत्तम रुपाला यांनी संपूर्ण हा विषय समजून घेतला. तो विषय समजून घेऊन आधी गिरिराज सिंगजींनी कुठपर्यंत याच्यावर कार्यवाही केली होती त्याची माहिती घेतो असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच जे आधी वाटलं होतं की पुनश्च हरिओम करायला लागेल, पण तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आपण पुन्हा हा प्रश्न सोडवण्याच्या बऱ्यापैकी जवळ पोचलोत. आम्हाला विश्वास आहे, ही माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर आपण हा प्रश्न व्यवस्थित सोडवू, कारण आपली ही मागणी आहे बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतला समावेश वगळावा. ही मागणी मान्य झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला याचा फार मोठा फायदा होईल आणि म्हणूनच या दृष्टीनं आपण सतत प्रयत्न करतो आहोत. आणि अशी आपण सगळेजण आशा बाळगूयात की लवकरात लवकर घाटात भिर्र झाली पाहिजे.